महेश रामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। फिल्मों में काम दिलाने के लिए एक अभिनेत्री से रात गुजारने की मांग करने वाले कास्टिंग डायरेक्टर की जमकर पिटाई की गई है। पूरा मामला थाने के घोड़बंदर रोड का बताया जा रहा है। दरअसल एमएनएस पार्टी के सिने विंग के एक पदाधिकारी को एक मराठी फिल्म की अभिनेत्री ने इस पूरे मामले की जानकारी दी थी, जिसके बाद मनसे कार्यकर्ताओं ने जाल बिछाकर इस कास्टिंग काउच से जुड़े डायरेक्टर को पकड़ा और उसकी जमकर पिटाई की गई। मनसे के सिने विंग के अध्यक्ष अमित होपकर ने फेसबुक पेज पर इसकी वीडियो भी शेयर किया है। बताया जा रहा है कि तीन लोग इस मामले से जुड़े थे, जिन्हें पिटाई के बाद पुलिस को सौंप दिया गया है। इनके नाम है गिरिजेश यादव, हीरालाल यादव, राहुल यादव। नमस्कार, आज सकाळी आमचे मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष श्री पद्मराव राणे यांना एका अभिनेत्रीने फोन केला की तिला एका काल कास्टिंग डायरेक्टरने कॉल केला होता की तुला एका हिंदी सिनेमामध्ये कास्ट केलेला आहे, पण जर का तुला तो लीड रोल हवा असेल तर उद्या ते प्रोड्युसर्स यूपीवरनं मुंबईत येणार आहेत, लखनौवरनं मुंबईत येणार आहेत। तुला त्यांच्यावर त्यांना खुश करायला लागेल, तुला कॉम्प्रोमाइज करावं लागेल, तर तुला त्या मोठ्या फिल्ममध्ये रोल मिळेल। त्या मुलीने हिंमत दाखवली, त्या घरच्यांचा कानर घातला, तिच्या घरच्यांनी मनसे चित्रपट सेनेचे आमचे पदाधिकाऱ्यांच्या कानर घातला, त्यांनी मला फोन केला, म्हटलं ताबडतोब त्यांनी ट्रॅप करा आणि त्यांना पकडा आणि त्यांना पोलिसांच्या हवाली करा। आज या चारही नराधमांना ठाण्याला घोडबंदर रोड इथे एक फार्म हाऊस आहे, तिथे त्या मुलीला ती मुलगी त्यांच्या बरोबर गेली। आपले मनसे कार्यकर्ते सगळे सहकारी त्यांच्या मागावर होतेच, त्या मुलीने हिंमत दाखवली आणि आता पोलिसांनी त्यांना अटक केली आणि त्यांच्याकडे असं कळलं आता मला की त्यांच्याकडे कट्टे पण सापडलेत। त्यांची नाव आहे गिरिजेश यादव, दुसरा बिरालाल यादव, राहुल यादव आणि कंचन यादव। ही सगळी लखनौची माणसं आहेत, आता यांना आमच्या लोकांनी पोलिसांकडे पकडून दिलेलं आहे। तर आणि त्या मुलीचं फक्त मी नाव नक्की जाहीर नाही करणार, पण त्या मुलीच्या हिमतीला सलाम, धन्यवाद, जय जय महाराष्ट्र।